नमस्कार मंडळी, मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे युनायटेड अरब अमिराती किंवा इमिरेट्स अपूर्वाच्या दैनंदिनीतून. तर हे युनायटेड अरब इमिरेट्स काय आहे ह्याच्याबद्दल आज आपण थोडं बोलूया. काय ना, बऱ्याच जणांना असं वाटतं की दुबई हा एक देश आहे. कारण आता आपण कोणाला सांगितलं की आम्ही UAE राहतो किंवा अलेनमध्ये राहतो तर ते कोणाला लक्षात येत नाही लगेच, पण दुबईला राहतो सांगितलं की ते लगेच लक्षात येतं. म्हणजे दुबई हा सर्वज्ञात आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण जो आहे एक्सपर्ट नेटवर सर्च करतात, हे असतात म्हणजे इंटरनेटचा वापर करून माहिती जमा करतात, त्यांना माहिती आहे दुबईविषयी माहिती. पण असं ज्यांना नाही माहिती त्यांना असं वाटतं की दुबई हा एक देश आहे आणि तो मुस्लिम राष्ट्र आहे वगैरे. पण प्रत्यक्षात तसं नाही आहे, दुबई हा देश नाही आहे, तर UAE हा एक देश आहे. आणि मराठीत म्हणायला गेलं तर युनायटेड संयुक्त अरब अमिराती असं त्याचं मराठी म्हणजे ट्रान्सलेशन होऊ शकते, युनायटेड अरब इमिरेट्स ह्याचं. हा मध्य एशियामधील एक देश आहे. आता येथील अलेन ह्या शहरामध्ये आम्ही राहतो. तर ह्या देशाबद्दल बोलायचं झालं तर 7 अमिराती म्हणजे जसं आपल्याकडे स्टेट्स असतात, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, असं तशा 7 अमिराती मिळून हा देश तयार झालेला आहे UAE हा, युनायटेड अरब अमिराती. आणि दुबई आणि अबुधाबी हे सध्या म्हणजे जगभरात प्रसिद्ध अशी शहरं आहेत. हे दुबई आणि अबुधाबीसुद्धा ह्या अमिरातीतली राज्य आहेत, ते म्हणजे असे देश नाही आहेत. तर त्या 7 अमिराती कोणत्या आहेत, तर पहिल्या नंबरवर आहे अबुधाबी, त्यानंतर दुबई, नंतर शारजा, अजमान, फुजेरा, रसल खेमा आणि शेवटचं आहे उम अल क्वेन. 1971 साली हे संयुक्त राष्ट्र त्यांनी स्थापन केलं 7 राज्य मिळून. त्यावेळेला त्याच्यामध्ये 6च होते आणि 1972 साली त्यांनी रसल खेमा त्यांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये UAE समाविष्ट करून घेतलं आणि मग ते 7 राज्यांचं मिळून हे UAE देश बनलेलं आहे. आणि ह्या UAE राजधानी आहे अबुधाबी. अबुधाबी ही UAE राजधानी आहे. आणि दुबई हे सर्वात मोठं शहर आहे आणि सर्वात सुधारलेलं असं शहर आहे. टुरिझममध्ये आजकाल दुबईचं नाव पहिल्या नंबरवर येते. जसं आज कुठेही असो, भारतातले असो या कुठलेही लोक असो, जर आपल्याला कुठे फिरायला जायचं असं त्यांच्या मनात विचार आला ना, ती हॉलिडेज टू दुबईचा विचार पहिला येतो. त्यामुळे दुबई हे टुरिस्ट प्लेस आहे आणि खूप असं डेव्हलप झालेलं आहे. तिकडे बरंच काही पाहण्यासारखं आहे दुबईमध्ये. त्या मनाने अबुधाबीमध्ये जास्त काही नाही आहे. अबुधाबीमध्ये काही थोड्याफार गोष्टी आहेत, आपण नंतर दुबई अबुधाबी ह्याचं एक वेगळी चर्चा करू प्रत्येक देशाची. आता मी फक्त UAE माहिती सांगते. तर अबुधाबी ही UAE राजधानी आहे आणि जे म्हणतात की सौदी अरब, लोकांना असं वाटते की दुबई हे सौदी अरेबियामध्ये आहे वगैरे, तसं नाही आहे. तर UAE बॉर्डरवर आहेत सौदी अरेबिया, ओमान आणि इराण, हे 3 आहेत ना, ते UAE बॉर्डरवर आहेत. UAE आणि त्यांची बॉर्डर 1 आहे. सौदी अरेबिया, इराण आणि ओमान हे UAE बॉर्डरवर आहेत. आता आम्ही राहतो हे जे अलेन शहर आहे, हे अलेन शहरसुद्धा बॉर्डरवर आहे. इथून ओमानची बॉर्डर दिसते आम्हाला. UAE बद्दल बोलायचं झालं तर
जी राजधानी अबुधाबी आहे आणि इथली राजभाषा आहे अरबी. इथे प्रत्येक ठिकाणी अरबी भाषा ही कंपल्सरी असते. सगळ्या पेपर्सवर सांगा किंवा बोर्ड सांगा कुठेही जा तुम्हाला अरबी भाषेमध्येच लिहिलेलं मिळणार आहे. एवढंच नाही तर शाळेमध्ये म्हणजे मुलांना शाळेमध्ये सुद्धा एक विषय अरबी हा विषय कंपल्सरी आहे. आता आमची मुलं जातात ते इंडियन स्कूल आहेत आपले CBSE, पण तिथे ही त्यांना अरबी शिकावंच लागते. एक भाषा त्यांना अरबी ही कंपल्सरी आहे. 10वी 12वीनंतर जर पुढे इथेच शिकायचं असेल तेव्हा 12वीलासुद्धा ते कंपल्सरी आहे. 11वी 12वीला, अन्यथा 11वी 12वीला आपण ती भाषा स्किप करू शकतो. पण 10वीपर्यंत तर अरबी ही भाषा कंपल्सरी आहेच आहे. त्यानंतर हे UAE हे राजे लोकांचं शहर आहे. हे ऐकलेलं असेल तिथे राजेशाही आहे, लोकशाही नाही, राजेशाही आहे. त्यानंतर UAEचं क्षेत्रफळ जर आपण पाहायला गेलो 83,06,000 वर्ग किलोमीटर एवढं हे क्षेत्रफळ आहे. पूर्ण UAEचं, पूर्ण देशाचं क्षेत्रफळ आहे. म्हणजे एवढा छोटा देश आहे हा. आणि जर इथली लोकसंख्या पाहायला गेले तर 2019 जनगणनेनुसार 4,07,98,000 आणि 491 एवढी लोकसंख्या आहे UAEची. म्हणजे एवढ्या लोकसंख्येच्या मनाने ते क्षेत्र त्यांच्यासाठी खूप आहे. लोकांची संख्या इथे कमी आहे आणि क्षेत्र खूप आहे. त्यामुळे आपण बाहेर फिरायला गेलो तर भरपूर मोकळी जागा, वाळवंट आणि घरंसुद्धा अशी खूप मोठी मोठी आपल्याला पाहायला मिळतात. जागेची काहीच कमी नाही आहे इथे. त्यानंतर ह्या UAEचं चलन आहे दिरहम, त्यालाच AED असं म्हणतात. हे UAEचं चलन आहे. तर असा हा आहे UAE देश. तर आपण असेच लहान लहान ब्लॉग बनवून आपण UAEविषयी थोडी थोडी माहिती घेऊयात. आता जसे मी सांगितलं की 7 अमिराती म्हणून हा देश बनलेला आहे, तर त्या 7 अमिरातीबद्दलसुद्धा आपण थोडी थोडी माहिती घेऊ. त्यानंतर इथलं चलन इतरही जशी मला माहिती देता येईल तशी मी अभ्यासपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि मला सांगा. आणि तुमच्या काही सूचना असतील, आणखी काही असेल तर तेही मला सांगा. मग मी त्याप्रमाणे माझ्या ब्लॉगमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.